जर का कोणाची होते तर ती शिवरायांच्या राज्याची होते. इतकं मोठं गणित आहे की ज्यांनी कधी शत्रूच्या माय भगिनीवर अन्याय होऊ दिला नाही, कधी लहान लेकरं म्हातारी माणसं किंवा परधर्माच्या प्रार्थनेवर त्यांच्या धर्मस्थळावर त्यांनी काही आक्रमण केलं किंवा त्यांना कुठे बंद. उलट असं आहे की महाराजांच्या सैन्यामध्ये जे मुस्लिम काही सैनिक होते, सरदार होते, त्यांच्यासाठी त्यांनी प्रार्थनेसाठी मस्जिद बांधून दिली. आणि म्हणून मला वाटतं छत्रपती शिवरायांचं पूजन आणि त्यांचा जय जयकार फक्त हिंदूंनीच करावा असं नाही, तर सर्व जाती धर्मीयांनी तो करावा, सगळ्यांनी करावा, बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लिम. कारण हे राजे असे होते की या राजांनी सर्वांना आपल्या लेकराप्रमाणे सांभाळलं आणि सर्वांच्या भावनेचा आदर केला. असं घडलं नाही. भारतातल्या बहुतेक क्षत्रिय राजांनी कधीच मस्जिद पाडली नाही. महाराणा प्रतापांनी कुठे मस्जिद पाडल्याचं उदाहरण नाही. पृथ्वीराज चौहानांनी कुठे मस्जिद पाडली असं वर्णन नाही. वेगवेगळे राजे, महाराजे, अगदी शीख धर्मामध्ये सुद्धा अनेक गुरु आणि राजे होऊन गेले, त्यांनी कुठे एखादी मस्जिद किंवा एखादं दुसरं धर्मस्थळ पाडलं असं पाहायला मिळत नाही. आणि हा विचार आपण प्रत्येकानं डोक्यात ठेवला पाहिजे की ही भारतीय संस्कृती ही आहे. या मातीत जन्मलेले त्यांच्यावरती हा संस्कारच झालेला आहे की आम्ही आमचा स्वाभिमान धरू पण आम्ही कोणावर अतिक्रमण करणार नाही. आणि म्हणून आपल्या पूर्वीच्या राजांनी विनाकारण कोणावर स्वाऱ्या केल्या असंही नाही आहे, असाही फार इतिहास नाही आहे. विनाकारण दुसऱ्या देशावर गेले आणि स्वाऱ्या केल्या असंही नाही, त्याचं कारण आहे. आणि म्हणून मानवी जीवन हे आदर्श होण्यासाठी नीती आणि भक्ती या दोन गोष्टी, आणि मला वाटतं ज्या ज्या राजांकडे ती नीती होती त्यांनी राज्यही केलं आणि कीर्तीही मिळवली. तसं सामान्य माणसाकडे सुद्धा आपलं जीवन जगताना ही नीती आणि भक्ती जर असेल. महाराजांच्या असं लक्षात आलं तुकोबारायांच्या की कधी कधी सामान्य माणूस हा भावनेच्या आहारी जातो, कधी लोभाच्या, कामाच्या, क्रोधाच्या, आणि त्यातून त्याची नीती भ्रष्ट होते, कुठंतरी भक्तीही राहून जाते, आणि अशा कारणानं बेसावधपणानं त्याचं स्वतःच आत्मघात तो करून घेतो. वास्तविक आत्महित केलं पाहिजे पण आत्मघात. येथे कोणाचे काय बा गेले, ज्याचे त्यानेच अनहित केले. तर महाराजांच्या लक्षात आलंय की आपण ज्या भक्ती मार्गाकडे आलोय हा अनुभव जगाला सांगितला पाहिजे, त्यांनाही सावध होण्याची सूचना केली पाहिजे की बाबांनो या दोषामध्ये जीवन जगू नका, सावध व्हा, दोष बाजूला ठेवा आणि गुणांचा आश्रय करा, विकार टाळा आणि विचारांच्या रस्त्यानं चला. हे कुठेतरी आपल्या अनुभवातून त्यांना सांगावं. आणि म्हणून महाराजांनी स्वतःचंच अनुभव, स्वतःचे विचार समाजापुढे मांडले की बाबांनो मीही तुमच्यासारखा हाडा मासाचा एक सामान्य माणूस आहे, पण मी मात्र या सगळ्या खोट्या दुनियेतून आणि खोट्या मार्गातून सावध झालो आणि भक्ती मार्गाकडे आलो. अभंगाचं पहिलं सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो.
गायक वादक सगळ्यांनाच कौतुक आहे तुमचं. सगळ्या ज्येष्ठ आणि सगळ्या नवीन पिढीचे आनंद आहे. सावध झालो तुकोबाराय म्हणता, द्विरुक्तीनं म्हणताय, सावध झालो, सावध झालो निश्चयानं बोलण्यासाठी कधी कधी पुनरुक्ती द्विरुक्ती केली जाते. एखादी गोष्ट आपल्याला आग्रहपूर्वक सांगायची असेल तर आपण तोच शब्द पुन्हा पुन्हा, एखाद्या पाहुण्यांना निमंत्रित करायचे कार्यक्रमाला आपण म्हणतो या बरं, यावंच लागेल बरं. आता दोन्ही शब्दांचा अर्थ तोच आहे, पण आग्रह हा मनापासून आहे आणि त्यामुळे आपण थोडा तो शब्द पुन्हा पुन्हा वापरतो. तसं महाराज निश्चयानं सांगताय सावध झालो, सावध झालो. मला वाटतं सावधानता आणि बेसावधपणा या दोन्ही गोष्टी फार परिणामकारक आहे. कुठल्याही बाबतीमध्ये आपण सावध जर असलो तर त्याचे चांगले परिणाम जीवनामध्ये दिसून येतात. जो शेतकरी शेतीकामामध्ये सावध आहे त्याला काही ना काही त्याचा तोटा कमी होतो आणि काही ना काही थोडाफार नफा त्याच्या पदरात पडतो. की त्यानं जर वेळेत खुरपणी केली, वेळेत फवारणी केली, मालाची वेळेत काढणी केली. नाही तर बऱ्याच वेळेला असं होतं, आम्ही आता अयोध्येला जात असताना नागपूरच्या जवळून जात होतो, बरीच शेतं त्या कापसानं अशी पांढरी झालेली होती, एकदम शुभ्र. मी म्हटलं इकडं माणसं मिळत नाही का यांना वेचायचा नाही. आमच्या गाडीतले एक दोन म्हणायला मागून म्हटलं नका घेऊ डोक्याला ताना, तर त्यांना वेचायचं नाही, आपण काय चला रामाचं नाव घ्या. म्हटलं काय कोणाकोणाचं ताण घेत आहे. विठाला विठाला एक शेत नाही हो, एकाला एक जोडून एकाला एक जोडून कापूसच वेचलेला नाही, माणूस कोणी शेतात दिसत नाही. आणि पुढा म्हणायचं आम्हाला काम नाही ना, आम्ही असं करतो ना आम्ही तसं करतो, मग काय करणार तुम्ही. बेसावध राहाल, बेजबाबदारीनं वागाल, आळसानं वागाल, मग तो कोणी असो कुठलाही असो त्याला तोटा हा होणारच आहे, त्याची अधोगती होणारच आहे. शेती कामामध्ये जो सावध आहे आणि बेसावध आहे त्याचा नफा तोटा आहे. व्यापारामध्ये सुद्धा जी माणसं सावध आणि बेसावध दोन प्रकार आहे. उद्योग व्यवसायामध्ये जे वेळेत दुकानावर येतील, दुकानात आलेल्या ग्राहकांशी सुसंवाद साधतील, दोन शब्द व्यवस्थित बोलणं चालणं होईल, त्यांच्या काही शंकाचं समाधान होईल. घेणाऱ्या माणसाच्या मनात शंका असते ही वस्तू अशी का ती वस्तू तशी का. दुकानदाराचं आणि तिथे काम करणाऱ्यांचं कर्तव्य असतं की त्या शंकांचं समाधान, याच्यात हे वैशिष्ट्य आहे त्याच्यात ते वैशिष्ट्य आहे, हे याच्यामुळे महाग आहे हे याच्यामुळे स्वस्त आहे. मगरूर माणसांना व्यापार त्याच्यामुळे करता येत नाही, त्यांची इतकी मगरूर असते मग ते घ्यायचं तर घेणं त्याचं आहे. या नालायकांना बापाचे आयतं भांडवल मिळालेलं असतं म्हणून हे असे वागतात. ज्यांनी शून्यातून व्यापार उभे केले ते असं वागत नाही, पण ज्यानं बापानं अचानक 50 लाख रुपये दिले आणि घे कर व्यापार, बापाच्या आयत्या भांडवलावर ज्यांनी दुकान उभं केलं त्या दुकानात कसं ओळखायचं ते दुकान, नुसतं जाऊन बोलायचं त्या दुकानदाराशी लगेच कळतं. ते जर उठलंच नाही, नीट बोललंच नाही, लवकर मोबाईलमधून तुमच्याकडे पाहिलंच नाही, समजायचं हे नालायक आहे. विठाला 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 विठाला. अवघड झालंय, गोड बोलून प्रश्न हल्ली सुटेनात हे शब्द वापरावे वाटत नाही, पण आता प्रश्न राहिला नाही. ते तरुण सागरजी म्हणायचे की आता मला गोड बोलणं शक्य राहिलेलं नाही, परिस्थितीच तशी होत चालली. अरे ज्या जुन्या पिढीनं कष्ट घेतलेले असतात आणि तुम्ही ते नीटपणे जर सांभाळत नसाल, तो प्रपंच असेल, ती सगळी वाटचाल असेल, आमचा काय तोटा आहे त्याच्यामध्ये. कीर्तनकार आम्ही गोड गोड बोलू, द्या आम्हाला दक्षिणा फक्त, चालू द्या, जा तुम्ही वाया गेले तरी. असं कसं करता येईल. आपल्या संतांनी नेहमीच दोष दाखवले, जे चुकतंय ते दाखवून दिलं आणि जे योग्य आहे त्याचाही गौरव केला, गुणगौरव केला, की समाजानं कुठेतरी खूप चूक थोडी तुमच्या माझ्या सगळ्याकडून होऊ शकते, पण सावध झालं पाहिजे, त्यातून बाजूला आलं पाहिजे. म्हणून आमच्या शेतकऱ्यांच्या पोरांना, संगमनेर तालुका यामध्ये अग्रेसर आहे त्यामुळे मला इथे जास्त या विषयावर बोलण्याची काही आवश्यकता नाही असं वाटतं, कारण इथे शेती आदर्श आहे,
इथली सगळी मुलं व्यापार सुद्धा चांगला करतायत, शिक्षणामध्ये सुद्धा अग्रेसर आहे. अतिशय चांगलं काम या भागामध्ये आपल्या आपण सगळी मंडळी करताय. पण काही ठिकाणी अशी परिस्थिती आपण पाहतो की वाढवी महत्त्व वडिलांचे असं वागण्यापेक्षा कुठंतरी घटवी महत्त्व वडिलांचे असं जर आपण वागू लागलो तर आपण माणूस म्हणून काय करतोय हा प्रश्न आपण आपल्याला विचारला नाही पाहिजे का? आणि मग आपलं चुकत असल्यास चुकू द्या ना, प्रत्येकजण चुकतो, पण त्यानं तिथून बाजूला यायला पाहिजे आणि पुन्हा सन्मार्गावर आरूढ व्हायला पाहिजे, हीच भावना आहे. आणि म्हणून व्यापारामध्ये सावध होऊन व्यापार करणं आणि बेसावधपणे करणं फार मोठा फरक आहे. शेतीमध्ये तसंच आहे, आरोग्याच्या बाबतीतही तसंच आहे. सावध राहणं आणि बेसावध राहणं, इथं आपले ज्येष्ठ नेते लहानुभाऊ गुंजाळ बसलेले आहेत, त्यांचं वय आता 78 असेल, 79 सुरू झालं आहे, 75 ध्यानात ठेवलं, कारण 75 एक वर्ष लेट केली होती, 2 लेट केली. त्या अजूनही योगासनं सकाळी करतात, प्राणायाम आणि योगासनं अजूनही, म्हणजे सावधानता ज्याला आपण म्हणतो ना, आरोग्याचे आहार विहार. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार. निम इंद्रिया सार, निम इंद्रिया, निम इंद्रिया सार, निम इंद्रिया. नसावी बासर निद्रा बहुभाषण. तुकोबारायांचा अभंग आहे, जणू गीतेच्या श्लोकाचं भाषांतरच आहे. युक्त हार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. म्हणून प्रकृतीकडे लक्ष असणं दुर्लक्ष करणं, सावध असणं बेसावध असणं, याच्यात फरक आहे. आता आपण तर शेतकरी मंडळी, शेतकऱ्याच्या वाट्याला हे काम असतं, कष्ट असतात, आणि तो व्यायाम सुद्धा फार मोठा असतो. तुकाराम भाऊ, तुम्हाला काही वेगळा व्यायाम करायची गरज अजूनही नाही, बरेच जण सगळेच तुम्ही, दत्ता भाऊ तुम्ही सगळे, कारण तुम्ही तिन्ही पोरं ऑफिसर आहे तरी अजून काय शेतात काही वाट्याला आलं तरी ते काम केल्याशिवाय राहत नाही. मला हे म्हणायचं की सावध असाल, काही ना काही व्यायाम आपल्याला घडला पाहिजे, आणि खानपानामध्ये सुद्धा आपण काय असलं पाहिजे, सावध असलं पाहिजे. नाहीतर मग बऱ्याच वेळेला असं होतं, साखर 300 वर गेलेली आहे, पण गुलाबजामून चांगले झाले म्हणून खाऊनच घेतो 2-4. विद्यार्थ्यांनी शिकायचं आहे बरं सगळ्यांनी, रे कीर्तनाला साथ कशी करायची आहे, चिंतन चालू राहिलं पाहिजे. जसा कीर्तनकार चिंतनात असतो की त्याला ज्याच्या त्याच्या परिणाम, माझ्यासारखा साधा वारकरी असेल तरी तो एक विचार करतो मला काय पुढे बोलायचं आहे कशा पद्धतीनं, तसंच साथ करणाऱ्याला सुद्धा काय विषय चालला आहे आणि कुठलं प्रमाण त्याला बिनचूक लागू पडतं हे चिंतन प्रक्रिया सुरू असली की ते आठवत राहतं. परंतु चिंतन वादकाला सुद्धा चिंतनच असावं लागतं, आणि हे ही मंडळी एवढं आदर्श वाजवत आहेत, मग चिंतन असतं की आता मी कुठला बोल पुढे वाजवणार आहे, मी कोणता वाजवून झाला आहे, कोणता आणखी नवीन मी त्यामध्ये टाकला पाहिजे, नाही तर मरेपर्यंत तेच. विठाला विठाला, काल रात्री ज्याला मला
आमचे आपल्या वारकरी संप्रदायातील एक आदर्श व्यक्तिमत्व युवराज काका देशमुख मुलांना शिकवायला येत असतात. तर सायंकाळी आम्ही थोडे लवकर गेलून बसलो गप्पा मारत. त्यांनी सांगितलं म्हणे पैठणला दोन महाराजांची भांडणं झाली. आता हे तुमच्या पुढे सांगू राहिलो मी काय का भांडण झालं. एक जण म्हणला हा माझ्या आधी जातो माझंच कीर्तन तिथे जाऊन करतो म्हणे. मी काय सांगू गेल्यावर म्हणे. मग तो दुसरा म्हणला तू वेगळं कर ना काहीतरी, तेच मरेपर्यंत किती बोलणार आहेस, त्याच्यात काही भर घाल, काही चिंतन कर. विठा आला चिंतनशीलता. आणि म्हणून भोगे रोगा जोडून या दिले अनेका, अरुचिते होका आता सकाळापासून. भोग हे रोगांकडे नेतात. आणि म्हणून सावध राहावं लागतं ना, म्हणजे आहे तर 300 वर गेली साखर तर नको बा गोड टाळावं. आमचे गुरुबंधू इथं उभे आहेत, हे यांनी एक दिवस पंक्तीला गुलाबजाम धुवून खाल्ले. हे स्वेटरवाला माणूस हा हा सूर्यन हा जयद्रथ. मी म्हटलं बाळू महाराज काय करता, नाही म्हणे मला शुगर झाली ना जरा धुवून खातो. अहो काय काय माणसं आहे जगामध्ये. विठ्ठला विठ्ठला हा अजिबात अतिशयोक्तीतला विनोद नाही, हा वस्तुस्थितीतला विनोद आहे. हा आणि म्हणून मला असं म्हणायचंय इतकं काही पराकोटीचे प्रयोग करू नका. सावध व्हा, बेसावध राहू नका. प्रकृतीच्या बाबतीत सावध राहावं, संततीच्या बाबतीत सावध राहावं. तेच परिवार योग्य तऱ्हेनं पुढे सुखी राहतील जे संततीच्या बाबतीत त्यांना विचार देणं, संस्कार देणं, शिक्षण देणं, पायावर उभं करणं. आणि बहुतांशी मंडळी आपण त्यामध्ये चांगलं काम करताय, आम्ही ते डोळ्यांनी रोज पाहतोय. पण थोडा जरी बेसावधपणा त्यामध्ये झाला तर त्याचा खूप तोटा सहन करावा लागतो. मागे इंजिनिअरिंग कॉलेजला लोणीमध्ये आमचे सहकारी प्राध्यापक आहेत, तिथं बरीच मंडळी आता आध्यात्मिक परिवारामध्ये ते येतात जातात. तर ते एक प्राध्यापक महाशयांनी मला सांगितलं की आईवडील, 1 एकर फक्त जमीन, प्रवरा परिसरातलं गाव, आईवडील कष्ट करतात, लोकांचं काम करतात, 4-2 गाया सांभाळतात, स्वतःची 1 एकर शेती, मुलगा इंजिनियर व्हावा म्हणून आले, मार्क थोडे कमी होते, थोडंफार काही फी वगैरे भरून ॲडमिशन घेतलं, परिसरात म्हणून थोडी सवलतही मिळाली. पण त्यांना ते असलेले 1-1.5 लाख जरी भरायचे तर फार मोठं होतं आहे त्या फी परत वेगळ्या दरवर्षाच्या. पण सुरू झालं, मुलगा दरवर्षी ते इतके अडाणी होते बिचारे, पहिल्या एकदा आले आणि परत आलेच नाही ते कॉलेजमध्ये. आईबाप हा म्हणायचा पैसे लागतात फी भरायची, आता 6 महिने झाले ते द्यायचे, 5-50 हजार दे, कुठं 40-25 हजार दे. 4-5 वर्ष मुलगा आईबापाचे हे रात्रंदिवस रक्त आटून केलेले कष्ट पैसे आणत राहिला. आणि 5-6 वर्षांनी बाप म्हणला अरे तू इंजिनियर झाला का, नाही बाबा अजून, आता काहीतरी आम्ही किती दिवस कष्ट करायचे, कुठंतरी नोकरी धर काही कर. तो म्हणायचं नाही नाही आता ते थोडा एक विषय राहिला होता तेवढा निघला कमी होईल. बापाला जरा शंका आली, कोणा पाहुण्यांनाही एक शंका आली, ते पाहुणे त्या बापाला घेऊन कॉलेजमध्ये आले आणि मग कळलं त्यानं ॲडमिशनच घेतलेलं नव्हतं. 4 वर्ष तो फक्त नालायकपणा. आता हे शब्द पुन्हा पुन्हा माझ्या तोंडी येतो, काय करू मी सांगा ना. हे जर अशा पद्धतीचे लोक समोर दिसत आहेत कसं बोलायचं यांच्या बाबतीत. काय वाटलं असेल त्या आईबापांना, किती कष्ट केले, किती पैसे दिले, यानं 5-7 लाख रुपये त्या गरीब आईबापांनी रक्त आटून यांनी उडवले. हा कॉलेजमध्ये ॲडमिशनही घेतलं नाही, तो कॉलेजलाही कधी आला नाही, काय परिस्थिती. म्हणून सावध विठाला विश्वास ठेवा माय बाप हो, परंतु अंधविश्वास नको, अपुरा विश्वास नको. थोडीशी पाडताळा घेण्याची पण सवय ठेवा प्रत्येक गोष्टीची. फार कठीण दिवस आलेले आहेत आणि तुम्ही जे प्रामाणिकपणानं करताय समोरच्याला त्याची जाणीव असेलच याची खात्री कुठे देता येईल जगामध्ये. आणि म्हणून संतांनी नेहमीच समाजाला जागवलं, मी सुरुवातीला म्हणालो,
जागरे जाग दादा मोठी गडद अंधार जागरे जाग दादा मोठी गडद अंधार विषय वाढत जाईल अभंग आपला बाजूला राहील मी थोडंस आता समोपचाराकडे त्याला विधानसभेत किंवा लोकसभेमध्ये कन्क्लूड करणं म्हणतात आता ते मला करावं लागेल थोडं कारण हे कीर्तन म्हणजे ते मारुतीच्या शेपटासारखं असतं लांब लांब लांबतच चालत आणि म्हणून आरोग्याविषयी सावध व्यवहाराविषयी सावध शेतीविषयी सावध प्रकृतीविषयी संततीविषयी अनेक गोष्टीची सावधानता ही आपल्याला सुखी करेल आणि सर्वात मोठी सावधानता म्हणजे मृत्यूविषयीची सावधानता की आम्हाला एक दिवस हे जग सोडायचं आहे ही जमीन हा जुमला ह्या पैसा हा अडका हे सोबत नाही कायम आमच्या मग हे जर सोबत नाही आहे तर आम्ही संबंध चांगले जपावे आम्ही चांग आशीर्वाद मिळवावे आम्ही जगाचं प्रेम मिळवावं आणि मला वाटतं आदर्श माणसं आपल्यासारखी त्या मार्गानं जगत आहेत लोकांची तळतळ घेऊन का जगायचं आहे लोकांचे शाप घेऊन का मारायचं आहे मला वाटतं मृत्यूच्या दिवशी तो माणूस सगळ्यात श्रीमंत असतो जो मृत्यूची यात्रा सुरू करताना भरपूर आशीर्वाद सोबत घेऊन निघलेला असतो ना तो सगळ्यात श्रीमंत असतो मृत्यूच्या दिवशी त्याला आशीर्वाद आहे आईचे आहे वडिलाचे आहे वडीलधाऱ्यांचे आहे गोरगरिबांचे आहे मुक्या प्राण्यांचे आहे देवाचे आहे धर्माचे आहे संतांचे आहे मला वाटतं ही आशीर्वाद घेण्याची यात्रा आहे जीवन म्हणजे दररोज एकही दिवस आपला असा जाऊ नये की आपल्याला त्या दिवसात आशीर्वाद मिळाला नाही आणि ही आपली संस्कृती जडणघडणच अशी आहे की त्यात मिळतातच आणि शेतकऱ्याचं म्हणाल तर शेतकरी हा सगळ्यात श्रीमंत आहे त्या दृष्टीनं त्याच्या हातून दिवसभरात कळत नकळत इतकं दानपुण्य घडत राहतं म्हणजे जनावरांना चारा पाणी केलं तरी पुण्य आहे शेतकऱ्याचे आईवडीलसुद्धा तो सांभाळतो आईवडिलाची सेवा पुण्य आहे अगदी घरातल्या किडा मुंगीला सुद्धा ते काही ना काही जुने जुन्या बाया बापड्या पाहते साखर टाकतात रवा टाकतात मुंगी साखरेचा रवा पक्ष्यांसाठी दाणे टाकतात अनेक मंडळींचा हा नियम असतो दारात येणाऱ्याला चहा पाणी जेवण केल्याशिवाय जाऊ देत नाही हा नियम असतो मला वाटतं अजूनही शेतकऱ्याच्या दारात आलेला माणूस निर्मुख जात नाही किती घाईत असला ते म्हणतात चहा तरी घेऊन जा हा हा पुण्याचा प्रकार आहे ना आणि म्हणून मानवी जीवन मला वाटतं ज्या मातोश्रींचं आपण वाबळे परिवाराचं पुण्यस्मरण ही पिढी ही तीच आहे की या मंडळींनी आपल्या आयुष्यामध्ये हा दान धर्म पुण्य परोपकार केलेला आहे आणि म्हणून जरी त्यांच्या जाण्याचं दुःख या परिवाराला असलं तरी त्यांनी जीवनात सत्कर्म करून त्यांचं सार्थक करून घेतलेलं आहे काळ सार्थक केला त्यांनी धरिला मणी विठ्ठल 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 मृत्यूच्या बाबतीमध्ये सावध राजा दशरथानं एक दिवस स्नान केलं पूजा केली आणि गंध लावू लागले आणि त्यांच्या आरशात पाहिल्यावर लक्षात आलं की आपण आता उतार व्हायला लागलोय शेवटी आरसा हा सत्य दाखवतो म्हणतात बरं का आरसा काय दाखवतो सत्य दाखवतो एक आजीबाई बाजारात गेल्या आरसा घ्यायला बराच बाजार हाट केला आणि आरसाही घ्यायचा होता गेल्या आता ते त्या आरशावाल्यानं ते दाखवला म्हणे 20 रुपयाला आहे आजी म्हणली अरे आमच्या काळात 2 आण्याला आरसा मिळायचा काय महागाई झाली म्हणे 20 रुपयाला आरसा आणि 20 रुपयाला आरसा आणि दिसतं का रे म्हणे धड तोंड याच्यात दुकानदार हसायला लागला तो म्हणला आजी 2 आण्याला मिळत होता आता 20 रुपयाला मिळायला लागला हा महागाईचा दोष आहे पण त्या आरशात चांगलं तोंड दिसत होतं आणि याच्यात आता जरा वेगळं दिसतंय हा तुमच्या वयाचा दोष आहे आरसा हा सत्य दाखवतो दशरथ राजानं आरसा पाहिला आणि लक्षात आलं आपण उतारवय झालंय कानावर असलेले केस पांढरे झालेले पाहिले जरा कर्णमुळी सांगवाली गोष्टी मृत्यूची या भेटी जवळ आली आणि लगेच वशिष्ठांना आदी सर्व ऋषीमुनी संतांना निमंत्रित केलं आपल्या मनातली भावना व्यक्त केली घरातल्यांना बोलावलं की मी आता राम जो आपला ज्येष्ठ पुत्र आहे त्याला हे राज्यपद देऊन कुठेतरी त्यांनी आता ही जबाबदारी घ्यावी असा विचार करतोय
मी थांबलं पाहिजे, मार्गदर्शन करील जरूर पण मी थांबलं पाहिजे. मला असं वाटतं समाजामध्ये अनेक क्षेत्रात अशी आदर्श माणसं आजही आपल्यात आहेत की जे थांबायचं आहे थांबून घेतात. काहींना थांबा म्हणावं लागतं. अनेक गोष्टी आहे, अनेक गोष्टी आहे. आता अर्थात ज्याचं त्याची काम करण्याची ती पद्धती असते त्यामुळे तशी टीका आपण तरी करू शकत नाही. पण तरीसुद्धा एक गोष्ट खरीच आहे, वेळेत थांबलेलं चांगलंच राहतं. कधी विठ्ठला विठ्ठला, तुमच्यापुढे वाक्य बोलून गेलो आणि मी वेळ पाहिली. कारण शेवटी बोलायचं म्हणजे जबाबदारी येते ना. वेळेत थांबलेलं चांगलं म्हटलं आणि 12:30 मला मुभा दिलेली आहे, वाबळे पाटलांनी दिली, जावयांनी दिलेली आहे, गुंजाळ पाटलांनी. त्याच्यामुळे त्यापुढे मी जाणार नाही. 5 मिनिटात मगाशीच म्हटलं की आपल्याला ते आटो पाहिजे. राजा दशरथानं रामाला राज्यपद द्यायचं ठरवलं, अर्थात पुढे त्यामध्ये विघ्न आलं, वनवासाला जावं लागलं वगैरे. पण मला असं वाटतं की माणसाला कुठेतरी आपण आता या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्याकडे आहोत याची जाणीव झाली पाहिजे. त्या मृत्यूची, माणूस हा वाम मार्गाला का जातो, तो मृत्यूला विसरतो म्हणून. आणि माणूस सन्मार्गावर केव्हा येतो, ज्यावेळेला त्याला मृत्यूची आठवण येते. जी माणसं काही संकटातून गेली ना, त्या माणसांना सन्मार्गाला या सांगावं लागत नाही. त्या संकटानं त्यांना मृत्यू दाखवलेला असतो आणि मृत्यूतून परत आल्यावर ते म्हणतात नाही. आता मला बरेच जण कोरोनातून बरे झाल्यावर भेटले, ते म्हटले यावर्षी पारायणाला बसणार आहे. म्हटलं चांगलं झालं, वाईटातून चांगलं आहे. यावर्षी आता यात्रेला येणार आहे. आम्ही मंदिराकडे जातही नव्हतो म्हणे सप्ताह होईपर्यंत, पण आता सप्त्याला जाणार आहे. म्हटलं चांगला बदल आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. मृत्यू हा आपल्याला सन्मार्ग दाखवतो. काहे विसरली मरण बापुडी, तरुण सागरजी महाराज जैन मुनी असं म्हणायचे की मंदिर हे गावापासून दूर असलं तरी चालेल, पण स्मशान हे गावाच्या जवळ किंवा मधोमध असलं पाहिजे असं ते म्हणायचे. ते म्हणायचे स्मशान हे जवळ याच्यासाठी असलं पाहिजे की त्या जळणाऱ्या चिता आपली चेतना जागृत करतात. स्मशानात गेल्यानंतर कसाही, अगदी कसाही मनुष्य असला, कसाही असला आणि कसाही असला तरी सुद्धा तो हाच विचार करतो की काही सोबत येत नाही. सावध जागूने कारे सावध जागूने कारे एक पाहता एक चीत है रे. सावध जागूने कारे सावध जागूने कारे. तसा एकाची दहने सावध त्या गुणे कारे नवा. माणूस सावध होतो तिथे गेल्यावर, पण ती सावधानता टिकत नाही हा दोष आहे. म्हणून त्याला स्मशान वैराग्य म्हणतात. सावध झाला तिथे गेल्यावर तो म्हणतो काही सोबत येत नाही. शेवटी काय, आपण जे दान पुण्य करू ते सोबत येतं. एवढं मोठं ऐश्वर्य असलं तरी माणसाला रिकाम्या हाताने जावं लागतं. असं सगळी चर्चा स्मशानात बसल्यावर होते. घरी आल्यावर पुन्हा जसेच्या तसे. आणि म्हणून मला असं वाटतं संत महात्मे सामान्य तुम्ही आम्ही माणसं यामध्ये काय फरक आहे. संत हे फक्त स्मशानात गेल्यावर सावध नाही आहे, तर ते अखंड सावध आहे, अखंड आहे. आणि सतत पुण्यकर्माकडे त्यांची ओढ आहे. मला वाटतं सामान्य माणसातला स्त्री किंवा पुरुषसुद्धा ज्यावेळेला त्यांची सावधानता ही अखंड होते त्यावेळेला ते संसारी राहत नाही, त्यांना सुद्धा संतांचा दर्जा मिळतो. ते सामान्य राहतील कसे. म्हणून जनाबाई भांडे घासताना संत ठरल्या, कारण ते भांडे घासणं एक काम त्यांना लहान करू शकलं नाही. त्यांचं जे महानपण होतं ते टिकून राहिलं. सावता महाराज शेती करताना, गोरोबा काका गाडगी मडकी घडवताना, सेना महाराज दाढी डोकी करताना, नरहरी महाराज सोनं विकताना, किती संत आपल्याकडे वेगवेगळे होऊन गेले. आणि म्हणून महाराज म्हणतात आपण मृत्यूच्या विषयी सतत सावध असलं पाहिजे. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा आणि चुकवी व्यथा जन्मा. या जन्म मृत्यूरूप भवसागरातून सावध झालो
महाराज म्हणतात हरी चालो जागरण जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे. महाराज म्हणतात सावध झालो हरिभक्तीकडे आलो जिथे वैष्णव भाविक भगवंताचं नाम नामघोष करतायत त्यात सहभागी झालो. पळो निया गेली झोप होते पाप आडते अज्ञान रूपी जी झोप होती. साध्या झोपेतून माणूस जागा होऊ शकतो पण अज्ञानाच्या निद्रेतून जागा होण्यासाठी कोणातरी संत महात्मे सद्गुरूंची कृपा व्हावी लागते. महाराज म्हणतात ही पाप वासना रूपी जी झोप आहे अज्ञान रूपी जी झोप आहे ही संपली. पळोनिया गेली झोप होते पाप आडते. आणि आता इथे या भक्ती सेवेमध्ये आल्यानंतर काय अनुभव वाटतो तर महाराज म्हणतात इथे भगवंताची आणि या संतांची कृपा आम्ही अनुभवतोय आणि भक्तीचा जो ओलावा जिव्हाळा आहे ज्यानं दुःखावर मात करून सुखाचा अनुभव घेता येतो असा हा ओलावाही आम्हाला इथे मिळतोय. अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणे दया थाया तुका म्हणे दया थाया तुका म्हणे दया थाया तुका म्हणे दया थाया बोले साजा कृपे I'm gonna go.